तर जळगाव जिल्ह्यामध्ये आधी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे चारा टंचाईची मोठी समस्या होती. त्यातच काही प्रमाणामध्ये निघालेला चाराही अवकाळी पावसामुळे भिजलाय, त्यामुळे चारा कुजून खराब झालेला आहे. तर पुन्हा एकदा चारा टंचाईची भीषण समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहिलेली आहे. राज्य सरकारनं चारा टंचाईवर उपाय काढावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते, कारण शेती कसण्यासाठी शेतकरी हे बैलांचा वापर करत असतात, जनावरांचा वापर करत असतात, पण त्यांना खायला जर चाराच नसेल तर हे जे बैल आहेत किंवा जनावर आहेत ती कशी जगणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. गुरांचा चारा जो राहतो सळून गेलेला आहे असतो आज रोज या पाण्यामुळे. तर आता शेतात तर चारे सर्वांच्याच राहतात, पूर्ण चारे आमचे एकही असा चारा गुरांच्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. तरी चाऱ्याची पण व्यवस्था करून द्यावी शासनाने, ही आम्हाला आम्ही शासनाला मागणी करीत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.